आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणशिंग फुंकले असून अब की बार 400 पारचा नारा दिलाय. याच पार्श्वभूमीवर कर्जत येथील शेळके हॉल येथे मावळ लोकसभा कार्यकर्ता महासंमेलन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवणार असा निर्धार करण्यात आला असून यावेळी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील अनेकांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. कर्जतमधील खांदन, कशेळे, किकवी, आंथरट, नसरापूर, धोत्रे, तिगर, ठाकूरवाडी तर खालापूरमधील पळसदरी, ठाकूरवाडी, तोंडली, बीडखुर्द, धामणी, खोपोली पाटा येथील जवळपास 300 कार्यकर्त्यांनी मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. यामध्ये रमेश चौधरी, जयदीप जाधव, दिगंबर होला, नागेश उघडा, उमेश पिरकर, नामदेव पारधी, पंढरीनाथ हसाल, मनोज पवार, रमेश गोडविंदे, प्रवीण गोडविंदे, रवींद्र जाधव, दिनेश पाटील, कैलास पवार, निलेश मस्कर, मकरंद मोरे, दत्ता शिरसाट, नामदेव पारधी यांच्यासह अनेकांनी जाहीर प्रवेश केला आहे. माजी आमदार सुरेश लाड, कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे तसेच माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अधिकाधिक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे या भागात भाजपची ताकद वाढताना दिसत असून भाजप हा कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रातील सर्वात मोठा पक्ष ठरतोय. अरुण बैकर, वृत्त मराठी, कर्जत. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.